यवतमाळच्या अठरा शेतकरी मृत्यूप्रकरणी एसआयटी स्थापन करून कृषी आयुक्तांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे यवतमाळ जिल्ह्यात विषबाधा होऊन अठरा शेतकऱ्यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने विशेष चौकशी पथकाची एसआयटीची स्थापना करावी अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे विखे पाटील यांनी आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या मागणीचे निवेदन त्यांना सोपवले या गंभीर प्रकरणाची वेळी दखल न घेतल्यामुळे राज्याचे कृषी आयुक्त विभागीय कृषी सहसंचालक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सांना तातडीने निलंबित करावे त्यासोबतच संबंधित औषध कंपन्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत आणि पीडित शेतकरी व त्यांच्या कुटुंबांना तात्काळ भरीव आर्थिक मदत द्यावी अशीही मागणी त्यांनी याप्रसंगी केली आहे